त्या संबंधी आणि काहीतरी चालू झाला का तुझा टीव्ही? ए विजय लाव रे. एखाद्या तहानलेल्या वाटसरूला थंड पाण्याचा झरा नजरेस पडल्यावर जेवढा आनंद होतो झाला तर काय
भांडण, वादविवाद आणि अगदी सोल्युशन नाही निघालं तर मी करायचं सो सिंपल, याला काही अर्थ आहे आणि मानसिक त्रास होईल तर होईलच. थोडा पुढे जाऊन विचार केला तर म्हणजे समजा अशा पद्धतीने एकत्र राहण्याचं मूल होऊ दिलं आणि त्यानंतर त्या दोघांचं बिन असलं तर त्या मुलाचं काय, त्या बाळाचा काय दोष, त्याने कुणाच नाव लावायचं. एक मूल पत्रात घेऊन समाजात राहावं म्हणजे दिव्य आहे आणि ते बाळ उद्या मोठ झाल्यावर पालकांचा आदर करेलच हे कशावरून. उद्या तो असंही म्हणेल की तुम्ही माझे खरे पालक नाही आहात, म्हणजे स्वतःसोबत त्या बाळाच्याही आयुष्याची वाट. आणि त्या बाळाला इतर मुलं चिडवतील, हिणवतील, त्याचा त्याच्या आयुष्यावर किती भयंकर परिणाम होईल. परत समाज त्या बाईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला पुढे आहेत. लग्न न करता मूल असेल त्या बाईला मग समाज काय बोलायचं राहतोय. नाही, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, याला एक चांगली बाजू आहे. दोन एकटे पडलेले जीव एकमेकांच्या साथीने एकमेकांचे असं पुन्हा फुलू शकतात, आनंदाने राहू शकतात. पण आजच्या काळात प्रॅक्टिकल मनोरंजन मुलं जो विचार करून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात हे चुकीचं आहे. खरं लग्नावर विश्वास नाही, जबाबदारी नको. आणखी महत्वाचं म्हणजे वेस्टर्न संस्कृतीला फॉलो करण्याच्या अट्टहासा पाहिजे असा निर्णय घेणं चूक आहे. असं लग्न न करता माणसं एकत्र येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यापेक्षा लग्न संस्था आपल्याला माणसं एकत्र आणायला, आयुष्यात आनंद वाढवायला जास्त मदत करते. अहो विजयाबाई, जेवायला वाढणार का आज? नाही, त्या सिरियलच्या आणि त्यानंतरच्या आपल्या महाचर्चेमधल्या आपल्या सक्रिय सहभागामुळे अजून भाजी सुद्धा चिरून झाली नाही म्हणून विचारलं. लगेच येतो पानावर.